गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या आणि माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. भाऊसाहेबांनी देह ठेवल्यानंतर 1973 साली त्या गोव्याच्या दुसऱ्या तर देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. भाऊसाहेबांच्या पाठीमागे त्यांनी खंबीरपणे राजकारणाची धुरा सांभाळली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तत्वे त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शोक व्यक्त केला. त्याचबरोबर 2 दिवसांचा दुखवडा जाहीर केला. गोव्याच्या मुक्तीनंतर भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री झाले. त्यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष त्यानंतर 16 वर्ष सत्तास्थानी राहिला. भाऊसाहेबांचं 1973 निधन झाल्यानंतर शशिकलाताई काकोडकर यांनी मुख्यमंत्री म्हणून गोव्याचा कारभार पाहिला. 1980 त्यांनी राज्याची धुरा उत्तम प्रकारे सांभाळली. मुक्तीनंतर लगतच्या काळात स्थानिक पक्षांची सत्ता गोव्यामध्ये राहिली. युनायटेड गोवन्स हा स्थानिक पक्ष विरोधात होता. काँग्रेससह कुठल्याही राष्ट्रीय पक्षाची या काळात डाळ शिजली नाही. या काळात राज्यकारभार पारदर्शक, भ्रष्टाचार रहित, लोकाभिमुख राहिला. त्याची चर्चा आजही केली जाते. शशिकलाताईंनी गोव्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विशेषतः महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तत्वे त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पाळली. 2011 काँग्रेस सरकारनं इंग्रजी शाळांना अनुदान दिल्यानं शशिकलाताईंनी सरकारला खणखणीत इशारा देत भारतीय भाषा सुरक्षा मंचची स्थापना केली. शशिकलाताईंच्या बुलंद आवाजामुळं राज्यात मराठीचं वादळ घोंगावू लागलं. परिणामी 2012 निवडणुकीत काँग्रेस जमीनदोस्त झाली. भाजप सत्तेवर आली, मात्र भाजपनं ताईंचं स्वप्न शेवटपर्यंत पूर्ण केलं नाही. असा हा मराठीचा बुलंद आवाज शुक्रवारी हरपला. शुक्रवारी दुपारी शशिकलाताईंचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं मराठी प्रेमींमध्ये मात्र हळहळ निर्माण झाली. गोय राज्याचे दुसरे मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचे निर्वाण झाला हे ऐकून दुःख जाता. राज्याची मुख्यमंत्री पदाची 5 वर्षांची धुरा त्याने यशस्वीपणे सांभाळली. महिला मुख्यमंत्री गोयची अशी ती पहिलीच. आतापर्यंत एका अर्थान गोयची महिला कितली सक्षम असा हे तिने साधारण 50 वर्षां पहिली दाखवले. अत्यंत करारी, स्वाभिमानी, तेजस्वी, कर्तृत्ववान अशी ही भगिनी राजकारणात नसल्यानंतर सुद्धा अनेक विषयांचेर किंवा विविध राजकीय विषयांचेर ती ठामपणे आपले मत दी. तिच्या ह्या स्वभावाक लागून आणि तिच्या फ्रँकनेसाक लागून माझ्यासारख्या मुख्यमंत्र्याक तिच्याकडे वचून ताई तुझे हेचेर मत किदें हे विचारपाक केन्ना कमीपण दिसले ना किंबहुना ते एक खात्रीचे स्थान असले, एक मार्गदर्शन तिचे आमकां तशें वेळोवेळी जाय. वयानुरूप आम्ही सगळेच केन्ना ना केन्ना तरी वतले, पण तिने एक वैशिष्ट्य दाखवले की वयाच्या अंतापर्यंत, जीवनाच्या अंतापर्यंत तिने आपली भूमिका ही परखटपणे मांडली. वेगवेगळ्या विषयाचेर आपली मतां सांगली आणि केन्नाच ना आता आपण जाणटी झाली, आय एम रिटायर्ड फ्रॉम पॉलिटिक्स, त्यामुळे लेट मी बी अलूफ असं तिका केन्नाच दिसले ना. आणि त्यामुळे तिचा आदर्श आमच्या सगळ्यां खातीर असा आणि तिच्या आत्म्याक शांती मिळची असे हा गोमंतकीयाच्या वतीनं हा भगवंताकडे मागता. माननीय ताई काकोडकर गेल्यो,
आमकां सगळ्यांक परके करून गेले अशें आमकां दिसता. आमच्या कुटुंबातले घटक आशिल्ल्यो फक्त भारतीय भाषा सुरक्षा मंच न्हय तर सबंद गोंयची ताई अशा पद्धतीन ताईंचे व्यक्तिमत्व आशिल्ले. अत्यंत निर्धाराची बायल केन्नाच आपल्या प्रिन्सिपला खातीर कॉम्प्रोमाइज केलें ना तिणें आनी कायम भारतीय भाषेच्या फाटल्यान उबी रावली. आज गोंयकार सगळे परके जाले अशें म्हाका म्हणचें अशें दिसता. तिच्या आत्म्याक परमेश्वर श्रद्धांजली दिवं. आईचे 81व्या वर्सा निधन झाले. तिच्या तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आत्म्याक शांती लाभो. कारण गोयची पहिली महिला मुख्यमंत्री आणि धडाडीची राजकारणी प्रसिद्ध आशिल्ले तत्वाक सदांच तिणें मान दिला. आनीक तिचे आदर्श जो आसा आणि तो आज सगळ्यांनी घेवपाची गरज आसा. आनीक तिच्या ती पहिली मुख्यमंत्री असल्या कारणान एक महिलांक एक नवी ताकद गोंयात राजकारणाक भितर येवपाक मेळ्ळी. हांव तिच्या आत्म्याक शांती आणि तिच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी जातात.